सम्राट अशोक, मी सर्व भीम सैनिकांचे अभिनंदन करतो आणि शहापूरचे दयावान सरकारची टीम आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल भाई कांबळे आणि प्रवीण भाई आरुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी जो जोश मध्ये या अमित कदम या भडव्याला, हा सोशल मीडियाचा जो तथाकथित भाई, याला बरोबर घोडे लावलेले आहेत. कारण त्याने बाबासाहेबांबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल जे काही ते विष ओकत होता, कालपासून दयावान सरकारची टीम त्याला शोधत होती, वंचित बहुजन आघाडीची टीम त्याला शोधत होती, पण त्याची तकदीर चांगली. या भडवा जो आहे तो अमित कदमची तकदीर चांगली आहे की तो पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी पकडण्याच्या पहिले दयावान सरकारच्या हातात तो आला नाही की तुझी तकदीर चांगली आहे. पण मला एकच सांगायचं आहे की आज आमची दयावान सरकारची संपूर्ण टीम आज तिकडे होती कल्याण गोडामध्ये, आणि कल्याण गोडामध्ये दयावान सरकारचे आपले जे वकील आहेत आनंद पवार, त्यांनी सुद्धा खूप जोर लावला आणि त्या जोर लावल्यामुळे त्याला 3 दिवसांची पीसी भेटली आहे, पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि त्याच्यावरती अॅट्रॉसिटी फिट झालेली आहे. त्यामुळे आता बरोबर त्याला त्याचं काय पाप केलेले आहेत ना, त्याची शिक्षा त्याला मिळणारच. आणि मी सर्व जे माझे दयावान सरकारचे पदाधिकारी आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. या लोकांना असेच घोडे लावले पाहिजे. जोपर्यंत यांना कायद्याचे घोडे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट काय आहे आणि बाबासाहेबांचं आपल्यावरती काय उपकार आहे हे जोपर्यंत जाणीव होणार नाही, तोपर्यंत या भडव्यांना अक्कल येणार नाही. एक तर जो चुती आहे त्याची आई विधवा आहे, त्याला वडील नाही, मग ही झाकमारी करायला कोण सांगतं तुला? याच्या त्याच्या जीवावरती उडायचं, सोशल मीडियामध्ये फक्त हिरो बनायचं. आजकाल हा फॅट चाललाय की बाबासाहेबांच्या नावावरती गरण ओकली की त्याला लाईक्स आणि फॉलोअर्स भेटतात, काही लोक शिव्या द्यायला जरी भेटतात. आता शिव्या द्या तो लाईक करा, पण माणूस फेमस होतो आणि त्याच्यानंतर परत माफी मागायची, हे खूप सोपंच आहे. पण आता याला बरोबर घोडे लागले आणि आता इथून 3 दिवसाची पीसी, त्याच्यानंतर तो आदरवाडी जेलला जाईल आणि तिकडे जेलमध्ये जरी गेला तरी तिथे त्याला दयावानचे लोक आतमध्ये भेटतील आणि त्याला जो त्याचा प्रसाद जो बाहेर करायला होतो तो आतमध्ये नक्कीच भेटेल. त्यामुळे याच्या पुढे मी सर्वांना आता वॉर्निंग करतो की जे आपले महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आणि जे महापुरुष आहेत, यांच्याबद्दल जर पुढे कोणी काही वाईट शब्द बोलले, अपशब्द बोलले, तर सगळ्यात पहिले तुम्हाला दयावान सरकारचा दणका देण्यात येईल आणि मग तुम्हाला कायद्याने घोडा लावण्यात येईल. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि अशाच प्रकारे आपली एकी ठेवा आणि जो समाज आता एकत्र आलाय तसेच एकत्र राहा आणि हे असे जे धनाधाम आहेत, हे असे जातीवादी भडवे यांना अशाच प्रकारे घोडे लावा. जय भीम, जय चक्रवर्ती सम्राट अशोक.